मुंबईतील महिलेवरती आध्यात्मिक बाबाकडनं विकृत कृत्य, नराधमाला गुजरातमधनं अटक. मुंबईतील कांदिवली परिसरामध्ये एका आध्यात्मिक बाबानं एका महिलेवरती अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेनं काही दिवसापूर्वी कांदिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करत आरोपीला गुजरातमधनं बेड्या ठोकल्यात. गौतमगिरी घनश्यामगिरी गोसाई असं अटक केलेल्या 26 वर्षीय संशयित आरोपीचं नाव आहे. आरोपी गौतमगिरी यानं काही दिवसापूर्वी मुंबईतील महिलेला विविध प्रकारचं आमिष दाखवून तिच्यासोबत विकृत कृत्य केलं होतं. पीडितेने गुन्हा दाखल केल्यानंतर एका बाबाला पोलिसांनी अटक केली आहे, पण आरोपी गौतमगिरी फरार होता. या प्रकरणी पोलिसांनी आध्यात्मिक बाबाला गुजरात या ठिकाणाहून बेड्या घातल्यात. कांदिवली पोलीस आरोपीची कसून चौकशी करत असून पुरावे गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे. या आरोपीनं पहिलं लग्न झालं असून ही माहिती लपवून ठेवली. लग्नाचं आमिष दाखवून वारंवार त्यानं या पीडितेवरती अत्याचार केले. आरोपीनं जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती. तुझे तुकडे तुकडे करून जीवे मारून आपलं कुणी काही वाकडं करू शकत नाही अशीही धमकी दिली होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, कांदिवली.